हे आमचे विरोधक काही पण येऊन सांगतात. काल काहीतरी असे आणि आले आणि ते म्हणले अजित पवारांनीच दौंड कारखाना आणि काय नाही दौंड नाही सॉरी भीमा पाटेस कारखाना आणि ती घोरगंगा कारखाना बंद पाडला. मी काय कारखाना बंद पडणारा माणूस आहे? आता बंद पडलेले कारखाने सगळे माझ्याच तावर टाकतील. तेवढ कारखाना अजित पवारांनी बंद पाडला, तिकडे भीमा पाटेस अजित पवार, तिकडे घोरगंगा अजित पवार, राजगड अडचणीत आला अजित पवार. अजून दोन पाच कुठले शिल्लक राहिले तर सांगा. संपूर्ण दौंड तालुक्यातले ऊस उत्पादक शेतकरी डोळ्यासमोर येत होते. मी असला माणूस नाही, मी शब्दाचा पक्का आहे, कडक बोलीन, एक गाव दोन तुकडे करीन, पण असलं कुणाच्या तरी वेगळ्या पद्धतीनं कामामध्ये अडमोठेपणा मी आणणारा कार्यकर्ता नाही. आपल्याच भागातले एक व्यक्ती उमेदवार म्हणून उभे राहिले, तुम्ही तेही मत मागणार. मत देताना कोण निवडून गेल्यानंतर माझ्या दौंड तालुका, इंदापूर तालुका, बारामती तालुका, पुरंदर तालुका, हवेली तालुका ह्याचा पाण्याचा प्रश्न सोडू शकतं, केंद्राचा निधी आणू शकतं, हे वरणकरांनो दौंडकरांनो नीट विचार करा. हे आमचे विरोधक काही पण येऊन सांगतात. काल काहीतरी असे आणि आले आणि ते म्हणले अजित पवारांनीच दौंड कारखाना आणि काय नाही दौंड नाही सॉरी भीमा पाटेस कारखाना आणि ती घोरगंगा कारखाना बंद पाडला. मी काय कारखाना बंद पडणारा माणूस आहे? त्यावेळेला मी इतके चांगले कारखाने चालवतोय. राहुलला विचारा, जरा उशीर झाला, परंतु आम्ही मदत करतो म्हणल्यावर नंतर करून दिली ना. बँकेनी पण जेवढी सवलत देता येईल तेवढी दिली ना, कारण मला संपूर्ण दौंड तालुक्यातले ऊस उत्पादक शेतकरी डोळ्यासमोर येत होते. मी असला माणूस नाही, मी शब्दाचा पक्का आहे, कडक बोलीन, एक गाव दोन तुकडे करीन, पण असलं कुणाच्या तरी वेगळ्या पद्धतीनं कामामध्ये अडमोठेपणा मी आणणारा कार्यकर्ता नाही. आता बंद पडलेले कारखाने सगळे माझ्याच तावर टाकतील. तेवर कारखाना अजित पवारांनी बंद पाडला, तिकडे भीमा पाटेस अजित पवार, तिकडे गोडगंगा अजित पवार, राजगड अडचणीत आला अजित पवार. अजून दोन पाच कुठले शिल्लक राहिले तर सांगा. हा यवतचा काय राव, ती खाजगी आहे ना, नाथ नाही बोरकरांचा ना, ते कुठला कारखाना? अनुराज तो अनुराज माझा ह्याच्याशी काही संबंध नाही बाबांनो. आपल्याला तुम्ही लक्षात घ्या, आम्ही तुमच्याकरता पाण्याकरता प्रयत्न करतोय, रेल्वेच्या करता प्रयत्न करतोय. मग अशी काहीतरी रेल्वेचं पण मला सांगितलं की बाबा दौंड रेल्वे हद्दीत 60 वर्षापासून आमचे काही बांधव राहत आहेत, गरीब आहेत, शासनाकडनं त्यांना मोफत घरं बांधून द्यावीत अशा पद्धतीने मागणी आहे. आता मोदी साहेबांनी जाहीरनाम्यामध्ये 3 कोटी घरं बांधायचा निर्णय घेतला आहे. त्या 3 कोटीमध्ये जवळपास सगळ्याच समाजाला इन्वॉल्व्ह केलंय, त्याच्यात घेतलंय. फक्त त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली असलं पाहिजे अशा प्रकारचं आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. आत्ता प्रेमसुख कटारिया पण आलेले आहेत, मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, काल तर काय काय तर एवढे काहींनी सांगितलं, कोण मायचा लाल आहे दौंड बारामती इंदापूरचं पाणी अडवतो ते मी पाहते. अगं पाणीच तिथं नाही, काय पाहते काय? अरे ह्यांना काही माहीत नाही. आम्ही कामं करायचो ही सगळी कामं करायची, त्यांना माहिती तर पाहिजे. या राहुलला विचारा की किती TMCC धरणं आहे, किती पाणी पुण्याला प्यायला जातं, किती पाणी शिल्लक राहतंय. अरे पाणी शिल्लक राहिलं नाही तर कोण मायेचा लाल बघणार आणि कोण अडवतोय? अगं बाई, तुला आम्ही निवडून द्यायचो. आम्ही त्या ठिकाणी मी हे उगीच मला बोलायला लावू नका. मी ठरवलेलं आहे त्या भावकीवर बोलायचंच नाही, विकासावर बोलायचं. त्यांचं त्यांना लकलाप, त्याच्यामध्ये ते बोलून लोकांना थोडस बरं वाटेल, परंतु त्याच्यातनं त्यांच्या शेतामध्ये पाणी येईल असं होणार नाही.